नमस्कार मित्रांनो, मागील काही दिवसांपासून सोशल मीडियावर एक मेसेज फॉरवर्ड केला जात आहे. ट्विटर, फेसबुक, व्हॉट्सॲपवर तो मेसेज खूप जास्त व्हायरल झालेला आहे. त्या मेसेजमध्ये सांगण्यात येत आहे का, भारतीय जनता पक्षाने मंदिर बनवलं, सर्जिकल स्ट्राईक केलं, तरीही त्यांना मतं का देण्यात येत नाही आहे. तुम्ही भारतीय जनता पक्षाला मतं का देत नाही आहे. आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत का लोक भारतीय जनता पक्षापासून का नाराज झालेले आहेत व त्यांना का मतं देत नाही. मित्रांनो, भारतीय जनता पक्षापासून लोक नाराज का होत आहेत? भारतीय जनता पक्षाला मतं आता का मिळत नाही आहेत? महाराष्ट्रासारख्या राज्यामध्ये भारतीय जनता पक्ष आपली सत्ता बनवू शकलेला नाही आहे. भारतीय जनता पक्षाला महाराष्ट्रामध्ये सत्ता सोडावी लागलेली आहे व महाविकास आघाडीने महाराष्ट्रामध्ये सत्ता स्थापन केलेली आहे. याचं काय कारण आहे? तर मित्रांनो, याचं कारण हे आहे का, भारतीय जनता पक्षाने मागील 6 वर्षामध्ये फक्त मंदिर मस्जिद, पाकिस्तान आणि हिंदू मुस्लिम फक्त ह्याच विषयांवर त्यांनी काम केलेलं आहे. BJP ने मागील 6 वर्षामध्ये किती शाळा बनवल्या? BJP ने मागील 6 वर्षामध्ये किती कॉलेजेस उघडले? BJP ने मागील 6 वर्षामध्ये किती हॉस्पिटल बनवले? BJP ने मागील 6 वर्षामध्ये किती बेरोजगारांना नोकऱ्या दिल्या? BJP ने शेतकऱ्यांसाठी काय केले? महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांची आत्महत्या रोखण्यासाठी काय केलं? शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट होण्यासाठी त्यांनी कोणत्या उपाययोजना राबवल्या? जो पीक विमा योजना जी आहे त्याच्यामध्ये फक्त विमा कंपन्यांनाच फायदा होत आहे, त्याच्यामध्ये शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारचा फायदा होत नाही आहे. सीमेवर जेव्हा जवान शहीद होतात तर दिल्ली सरकार त्यांना 1 करोड रुपये आर्थिक मदत देते, त्याचप्रकारे मदत सर्व देशामध्ये सर्व शहीद जवानांना का दिली जात नाही आहे? शहीद जवानांच्या परिवारांना 1 करोड रुपयाची आर्थिक मदत भेटायलाच पाहिजे. भारतीय जनता पक्षाने आतापर्यंत किती शहरांना डिजिटल केलं, किती गावांना डिजिटल केलं, किती गावांना त्यांनी स्मार्ट गाव बनवलेलं आहे? करोडो रुपये खर्च करूनसुद्धा देश स्वच्छ झाला आहे का? स्वच्छता मोहिमेवर अमिताभ बच्चनसारखे ब्रँड अँबॅसेडर वापरून त्यांना 2 करोड रुपये देऊन देश स्वच्छ होणार आहे का? खरंच आपला देश आता स्वच्छ तुम्हाला दिसत आहे का तुमच्या आजूबाजूला? भारतीय जनता पक्षाने आणि नरेंद्र मोदींनी स्वतःच्या प्रमोशनसाठी किती रुपये खर्च केलेत? करोडो रुपये फक्त ते स्वतःच्या प्रमोशनसाठी खर्च करतात. दिवसातून 4-4 वेळा ते कपडे बदलतात, 2 लाख रुपयांचे ते सूट घालतात. एवढे पैसे त्यांच्याकडे येतात कुठून? आत्तापर्यंत आपले देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कितीतरी विदेशी दौरे केले असतील. त्या विदेशी दौऱ्यांचा आतापर्यंत देशाला काय फायदा झाला? प्रत्येक दौऱ्याचा आपल्याला काय फायदा झाला त्याचं जरा विश्लेषण तरी करा ना, आम्हाला माहिती पडून द्या ना. एवढे विदेशी दौरे केल्यानंतर देशाला काय काय फायदा झाला ते आम्हाला सांगा ना. युद्धाचं फक्त भाकीत दाखवायचं, एक हिस्टेरिया क्रिएट करायचा आणि त्याच्यानंतर विदेशातून शस्त्र आयात करायचे, शस्त्र विकत घ्यायचं, हे एक कारस्थान आहे मित्रांनो. फक्त एक युद्धाचं भाकीत तयार करायचं आणि करोडो रुपये शस्त्रांवर खर्च करायचं, हे एक हिस्टेरिया क्रिएट करायचा, हा एक जुनी पद्धत आहे. आणि असा एक हिस्टेरिया क्रिएट केला पाकिस्तानबरोबर युद्धाचं आणि 2 करोड रुपये शस्त्र खरेदीवर खर्च केले. देशातील गोरगरिबांना काय फायदा झाला आहे? गरीब अजून गरीब होत चाललेत आणि श्रीमंत अजून श्रीमंत होत चाललेत. गरिबांना कोणताही फायदा या भाजपा सरकारमधून झालेला नाही आहे मित्रांनो. मग आपण त्यांना का वोट द्यायचं? जेव्हा भाजपा सरकारमधून आपल्याला कोणत्याही प्रकारचा फायदा होत नाही आहे तर त्यांना आपण का वोट देणार? त्यांना आपण मतदान का कर? मित्रांनो, आज महाराष्ट्रामध्ये जो भाजपाचा पराभव झालेला आहे ना, हा पराभव त्यांच्या अहंकाराचा आहे, त्यांच्या हुकुमशाही प्रवृत्तीचा आहे, पैशाच्या जोरावर काहीही करू शकतो ह्या प्रवृत्तीचा आहे, सत्तेच्या ताकदीवर आणि मुजोरीवर काहीही करू शकतो ह्या प्रवृत्तीचा हा पराभव आहे, केंद्राच्या आणि राज्याच्या सत्तेचा गैरवापर करण्याच्या प्रवृत्तीचा हा पराभव आहे, राष्ट्रपती भवन आणि राजभवन यांचा दुरुपयोग करणाऱ्या प्रवृत्तीचा हा पराभव आहे, विरोधांना पूर्णपणे संपवण्याचा हा अहंकार, हा मुजोरीपणा याचा हा पराभव आहे. स्वतःच्या पक्षातील जे सहकारी आहेत त्यांना संपवण्याचा जो षडयंत्र असतात त्या प्रवृत्तीचा हा पराभव आहे.
नैतिकतेचा गाशावासा करायचा, नैतिकतेच्या गप्पा मारायचा आणि सत्तेसाठी काही पण करायचं, त्या पद्धतीचा हा पराभव आहे. CBI, ED, इन्कम टॅक्स ह्या संस्थांचा दुरुपयोग करणाऱ्या ह्या प्रवृत्तींचा हा खूप मोठा पराभव आहे. भारतीय जनता पक्षाने ह्या पराभवातून शिकावं व देशाच्या वाटचालीमध्ये मदत करावी. फक्त विरोध म्हणून विरोध करू नये. भारतीय जनता पक्ष सत्तेमध्ये चांगलं कामं करू शकत नाही. त्यांनी सत्तेमध्ये देशाचं वाट लावली आहे. GDP 4.5% आलेले आहे. राज्यामध्ये भारतीय जनता पक्षाने विरोधी पक्षाचं नेतृत्व तर स्वीकारलं आहे. आता आशा आहे देशामध्ये पण ते लवकरच विरोधी पक्षांच्या बाकावर बसतील व चांगले विरोधी पक्ष म्हणून काम करतील अशी आशा आहे. मित्रांनो, तुम्हाला जर आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या ह्या व्हिडिओला लाईक करा, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद मित्रांनो.